शेवटच्या आणि खूप महत्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे काय आमच्या दोघांचं एक आवडतं पुस्तक आहे जे अर्ली नावाच्या एका लेखकाचं सेल्फ थेरपी या आणि त्यात त्यांनी सेल्फ नावाचे कॉन्सेप्ट सांगितलेली आहे त्याची अशी कॉन्सेप्ट आहे की आपल्या आत्मरे सगळ्यांची एक फॅमिली आहे छोटी छोटी माणसं एक रागा एक एकाने रागा राग रागाची भावना धरून ठेवली आहे एकाने दुःखाची भावना धरून ठेवली एकाने भीतीची भावना धरून ठेवली आणि या सगळ्यांचं पालक आहे सेल्फ तर बऱ्याचदा आपण त्या रागाच्या मुलाशी एकरूप एक झालो ब्लेंडिंग असं त्याचा शब्द आहे इफ यू ब्लेंड विथ द अँग्री पार्ट मग आपण त्या रागाने आपण टेक ओव्हर होतो आणि मग आपण अगदी लहान मुलासारखे कधी कधी मोठ्या माणसाला भांडताना पाहिलं राईट आपल्याला असं वाटतं हा दुसरीतला माणूस वाटतोय बट बिकॉज ही इज ब्लेंडेड बाय विथ दॅट टू इयर ओल्ड चाईल्ड इन साइड हु इज अँग्री वॉट एव्हर सो असं एक इंटरनल फॅमिलीची त्यांनी एक कल्पना सांगितलेली आहे की आपले आत ते छोटे छोटे जीव आहेत प्रत्येकाकडे वेगवेगळी भावना आहे आणि सेल्फ काय आहे त्यांचं पालक कोण आहे आणि कॉन्शियसली त्या सेल्फमध्ये कसं जाता येईल ज्यांनी आपली आपल्याशी कॉम्पॅटेबिलिटीही वाढेल आणि आपसातली कॉम्पॅटेबिलिटीही वाढेल बिकॉज ॲज यू वेअर सेइंग सेईंग की आपसातलं हे स्वतःशी पण अवलंबून आहेच माहिती ते इट इज व्हेरी त्यांनी सांगितलं की सेल्फचे गुण हे बरेचसे सीन सुरू होणारे गुण म्हणजे काम कम्पॅशनेट क्युरियस क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह सेंटर्ड सेंटर्ड केपेबल केपेबल कॉन्फिडंट कॉन्फिडंट केअरिंग केअरिंग केअर फ्री मला केअर फ्री म्हटलं की मी ना या सगळ्या शब्दाबरोबर एक एक असं विज्युअल पण कधी कधी इमॅजिन करते मग काम म्हणलं की मला असं तळ दिसत ओके कंपॅशनेट म्हटलं की मला मीच अशी साडी नेसून खूप कंपॅशनेट अशी ऑफ व्हाईट रंगाची मी साडी नेसली असं मला मी दिसते आणि कम्पॅशनेट वा मी क्युरियस म्हटलं ना की मला हल्ली आम्ही पत्रकार नगरमध्ये राहतो ना तर मला चिमणी दिसते कितक्या चिमण्या आहेत अरे आमच्या आसपास ती चिमणी येऊन अशी बघत असते क्युरियस असं वा? मला वाटतं क्रिएटिव्ह म्हणलं की मी माझ्या हातात एक ब्रश आहे असं मला वाटतं आणि मी वरती रंग काढते असं वाटतं असं आणि सेंटर्डला ना मला दिव्याची ज्योत दिसते ती ज्योत अशी शांत असते बघ म्हणजे जर आसपास वारा नसेल तर ती इतकी शांत ज्योत असते ना सेंटर्ड केपेबल केपेबलला मला कधी कधी झाशीची राणी वगैरे असं काहीतरी दिसत फ्रीला मला वहिदा रहमान दिसते मला वाटतं त्या गाण्यात तीच ना आज फिर जीने तमन्ना आहे आज फिर मरने का इरादा आहे आणि त्याच्यात ती अशी इतकी ती केअर फ्री आहे म्हणजे ते केअर फ्री असणं जे आहे ना एक असतं केअरिंग पण केअरिंग जास्ती झालं की ते कधी घाबरण्याकडे जाईल hmm. सो दॅट त्या अर्थाने केअर फ्री असं आणि करेजियस मला तलवार आणि झाशीची राणी असं दिसतं कॉन्फिडन्सला मला कधी कधी असं दिसतं की मला ना विवेकानंदांचं खूप असं ते शांत कॉन्फिडंट असं वाटतं म्हणजे कॉन्फिडन्स हा मला शांत असलेला खूप बरा वाटतो सो कॉन्फिडंटमध्ये मला असं त्यांना त्यांच्या वेशात मी दिसते वा वा <laughs> आता जे ते फार सुंदर आहे आपण ते जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ही एक ती सेल्फ थेरपी म्हणाली ती थेरपीच ती आहे हो, हो, बघा तिने आठ गुण घेतले किंवा आठ क्वालिटीज घेतल्या त्या आठ क्वालिटीज तिनं आठ च्या सोबत लावल्या आणि बघताना आपल्याला कळत होत की त्या आर्ट क्वालिटीच्या सोबत ती स्वतःला जोडते आहे हो, हो। आणि त्या पुस्तकानुसार किंवा त्या हे सगळं करत असताना अनुभवायचं तर आहे पण त्या त्या गोष्टीमध्ये इतकं ब्लेंड नाही व्हायचं की तुम्ही तीच भावना होऊन जा करेक्ट करेक्ट आणि शेवटची एक भावना आहे ती म्हणजे कनेक्टेड सी पासन सो त्याच्यातनं मला मी अशी ध्यानस्थ दिसते आणि ते कनेक्शन जसं भवतालाशी आहे ना तसं स्वतःशी फार मला महत्वाचं वाटतं आणि hmm. ते कनेक्शन माझ्या सगळ्या पार्टशी म्हणजे एक रागावलेलं छोटं असेल एक भीती भियालेलं भी, छोटं असेल त्या सगळ्यांशी कनेक्शन बिकॉज hmm. त्या छोट्याशी जर माझं कनेक्शन नसेल ना तर ते आपलं जे मूल असतं त्याचं आपल्याशी कनेक्ट नसेल तर ते धावत जाणार आणि दुसऱ्यावर अटॅक करणार राईट सो आय नीड टू नॉट कंट्रोल इट बट टू कनेक्ट विथ इट व असं मला माझी जी ही सगळी भावनिक पिल्ल आहेत त्या सगळ्या भावनिक पिल्लांना त्यांच्या त्यांच्या परिघामध्ये देणं आणि त्या सगळ्या भावनिक पिल्लांना सांगणं की आपण आपण सगळे आहोत मी आहे आपण सगळे आहोत एकमेकांच्या सोबत राहूया करेक्ट आणि हे सेल्फ चे से जे गुण आहेत हम्म मी स्वतः ते रोज सकाळी तो आणि मी त्याचं एक, वे 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 एक मी मेडिटेशन वेगळं असतं माझं वेगळं त्याची प्रोसेस वेगळी असेल पण आमचं आमचं ते एक स्वतःपाशीचं असणं माझं तर रोज म्हणजे मला जर पाचचा कॉल टाईम असेल ना तर मी चारला उठून ते मेडिटेशन केलं मी बाहेर जात नाही त्याशिवाय आणि ती मी माझी स्वतःला दिलेली कमिटमेंट आहे तरच मी माझं काहीतरी त्याच्यावर टाकणार नाही नाहीतर मग इतकं दूध उतू जात ना आपलं दुसऱ्यावर भावना उतू जातात खूप दुसऱ्यावर आपल्या एक नाटकात वाक्य आहे जिथे अमृता म्हणते की तू आपल्या इतक्या प्रेमाच्या माणसावर तू इतका रागावतोस तर त्याच्यावरच माझं वाक्य की त्याच्यावर रागावतो असं नाही त्याच्यावर राग निघतो म्हणजे त्याच्यात ओनरशिप आहे की ते माझ्या आत उत्पन्न होतं आणि ते हिच्यावर निघतं तिच्यामुळे निघतं असं नाही असं त्याच्यातलं एक भाव आहे बऱ्याचदा आणि मला ह्याच्यात ते आता आपल्या ह्याच्या या व्यासपीठावर हे पण आहे की तिने जे सांगितलं त्याच्यात तिने मानसोपचार घेतलेला आहे मीही घेतलेला आहे आणि सुरुवातीला ती घ्यायची जेव्हा तेव्हा मला असं वाटायचं की हा तिला जरा गरज आहे बिचारीला है ना आणि हे मी आपण आपल्याला असं काही कळलं असं वाटतं ना की मला अत्यंत जेन्युनली वाटायचं की तिला गरज आहे मला नाही आणि hmm. माझ्या वाढीतला तो भाग असा होता एका पॉईंटला आणि तिला इमोशन्स फार जास्त यायचे रडायला यायचं वगैरे तर मला असं त्याचं एक वाटायचं की ते जरा आपल्याला सावरून घ्यायचं वगैरे असं जेली वाटण आणि मग माझ्या वाढीमध्ये असं लक्षात आलं की अरे आपल्याला किती अज्ञान आहे की मला अंदाज नव्हता माझ्या आतमध्ये काय आहे म्हणून मला तिच्याविषयी तसं वाटत होत हा एक फार मोठा भाग होता आणि एका पॉइंटला मग मला आयुष्याने कुठल्या कुठल्या मगाशी म्हणतो की आपटी आपल्याला आपटी देता आयुष्य पण बऱ्याचदा आपण त्यातनं घेत नाही ते, hmm. ते आपण पार करून जातो पुन्हा आपल्या ओल्ड विचारांनाच पकडून धरतो की मी शाणा ते जर सोडता आलं तर थोडस हे होत मला सोडावंच लागलं आयुष्याच्या आपटीनी म्हणजे डिप्रेशन इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं की अगदी औषधोपचारही घ्यावं लागले आणि मग त्याच्याविषयी मी लिहिलं की खूप जण आणि त्यावेळी मला अमृता जास्त कळली म्हणजे ती कशा कशातन भावनिक आंदोलनं जात होती जे मी अनेक काळ आयुष्याच्या नाकारल्या होत्या त्या भावना त्या भावनांनी मला पकडलं एका पॉईंटला <laughs> <laughs> आणि मग ते पकडल्यानंतर मला वेगळ्या अर्थाने दिसायला लागलं की तिला आपण जे एका प्रकारे काही काय <laughs> आपण अग्रेसिव्हतो भांडणांमध्ये ते तुझं रडण पास झालं असे वगैरे आपण हिंसक गोष्टी पण बोलत असतो त्या गोष्टी मी ओन केल्या <laughs> मी असं नाही म्हणलं की नाही ते होऊन गेलं होऊन जात नाही आपण करतो त्याची ओनरशिपच घेतली पाहिजे <laughs> <laughs> समोरच्या माणसाला आपण दुखावतो त्याची ओनरशिप घ्यायची आणि त्याच्याविषयी सॉरी म्हणायचं बात ते, ते गरजेचं आणि तेच कॉम्पॅटेबिलिटीच रहस्य आहे आणि मला विशेषतः सॉरी याच्यात एक ऍड आहे की मला असं वाटतं की अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजात पुरुषांना हे इतकं प्रेशर आहे की त्यांनी रडायचं नाही त्यांनी भावनिक व्हायचं नाही म्हणजे आमच्या नाटकात असा एक प्रसंग पण इनफॅक्ट की शेवटी तो रडतो आणि तो म्हणतो शिट मी रडत नाही खरं तर मी रडत नाही मी काय रडतो मला कळत नाही म्हणजे त्याला रडण्याचं इतकं गिल्ट येतो तर इतके प्रेक्षकातले लोक आले म्हणाले आज आम्ही पहिल्यांदा रडलो पुरुष सो मला असं वाटतं बापरे रडणं ही किती मोठी आणि हेल्दी गोष्ट जी स्त्रियांना इतकी कधी कधी किंवा काही पुरुषांनाही म्हणजे जे रडू शकतात ते खरंच लकी आहेत असं मी म्हणेन कारण अश्रू ही खूप महाग आणि तितकीच मौल्यवान गोष्ट आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ते संदेशनी ती ओनरशिप घेतली आणि त्यांनीही थेरपी घेणं एक पुरुष म्हणून मला हे जरा जास्ती अवघड आहे असं वाटतं आणि म्हणून मला त्याचं खूप बरं वाटतं